ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-19 लसीकरण शिबिर आज थोरला मंगळवेढा तालीम परिसरात आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन उपायुक्त धनराज पांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बशीरभाई शेख, सुधीर मालक थोबडे, राजशेखर हिरेअब्बू, राजू हुंडेकरी, सदानंद येलुरे, सुनील शेळके, अंबादास शेळके, बाळासाहेब गायकवाड, विजय पुकाळे, प्रकाश अवस्थी, रियाज शेख, इम्तियाज कमिशनर, शिरीष चव्हाण, विकास गायकवाड, समीर लोंढे, गिरीश किवडे आदीजण उपस्थित होते. याप्रसंगी अनिकेत पिसे, अमोल शिंदे व सागर पिसे यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. संकेत पिसे यांनी सर्वांचे आभार मानले. मंडळी आहे जी सिनियर लोक आहेत त्यांच्या काळजीसाठी आपण यंग मुलांनी तर पहिल्यांदा सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे, डोस घेणं गरजेचं आहे. आता महापालिकेनं आपल्याला डोस मंडळांच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायला सुरू केलं आहे, त्यामुळं आता नक्की याला चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि भविष्यात सर अशीच तुम्ही हे मोहीम सातत्यानं चालू ठेवा. जरी 25 तारखेला गणेशोत्सवाची स्पर्धा जरी संपली तरी जे प्रमुख मंडळ आहेत त्यांना ह्या अशा गोष्टी सातत्यानं करावं लावा. उद्याच्याला सुद्धा आपण आरोग्य शिबिर घेतोय, उद्या 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपलं आरोग्य शिबिर असणार आहे. मग त्याच्यामध्ये बाकीचे जे काही आजार असतील, आज बघितलं आरोग्याची परिस्थिती अशी झाली की मोठ्या दवाखान्यात जायचं म्हणलं तर अंगावर काढतात का, तर मोठं बिल होत आहे आणि बिलाला घाबरून, मला माहीत आहे माझ्या माता भगिनी असतील घरातला प्रमुख करता, दवाखान्यात न जायचं कारण काय, तर दवाखान्यात गेल्यानंतर कुठेतरी डॉक्टर 1000-1200ची चिठ्ठी लिहून देतो का, आणि त्या चिठ्ठीमुळे माझे बॉ एक तर कोरोनामुळं आर्थिक कंबड पहिला सगळ्यांची मोडलेली आहे आणि अशामध्ये काहीतरी माझ्या घरावर भार पडतो का, याच्यावर आजार महिला सातत्यानं अंगावर काढतात, घरातला प्रमुख माणूस काढतो आणि मोठ्या आजाराला सामोरं जावं लागते. म्हणून मी महापालिकेला आयुक्त साहेब तुम्हाला विनंती करतो की आरोग्य शिबिर सुद्धा आपल्याला वारंवार लोकांपर्यंत जाऊन घेणं खूप गरजेचं आहे. महापालिकेच्या वतीनं माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूर्व गणपती आणि पर्यावरणपूरक गणपतीसोबतच सामाजिक उपक्रम आयोजनासाठी पण स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेमध्ये सोलापुरातील अनेक सार्वजनिक मंडळांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा असा एक फीडबॅक आम्हाला मिळतोय. आता अनेक गणेश मंडळाच्या माध्यमातून जे काही आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरं झाले करतोय त्याचं एक प्रतीक आहे की एक गणेश मंडळ किती चांगल्या प्रकारची कामं करू शकते. आम्ही आलेल्या पाहणी केली की रेन वॉटर हार्वेस्टिंग असू द्या किंवा कोविड आणि डेंग्यूचं प्रचार आणि माहिती असू द्या, त्यानंतर या एरियाचं स्वच्छता, ओला सुका कचऱ्याबद्दलची माहिती, कंपोस्टिंगबद्दलची माहिती आणि खूप चांगले उपक्रम थोरला मंगळवेढा तालिमीने आलेल्या मी पाहिलं आणि पाहून खरंच आनंद वाटतोय की ज्यावेळेस समाजामध्ये अशा तरुण युवकांकडून, तरुण सार्वजनिक मंडळाकडून ज्यावेळेस चांगले उपक्रम व्हायला चालू होतील त्यावेळेस आपलं सोलापूर स्वच्छ व्हायला, सुंदर व्हायला, हरित व्हायला वेळ लागणार नाही आणि नक्कीच सोलापूर हे भविष्यात एक माझं सोलापूर, एक प्रेमळ सोलापूर आणि सगळ्यात राहण्यायोग्य सोलापूर आपण सगळेजण मिळून बनवू शकतो, मला याबद्दल खात्री आहे. अशा काळात जर एखादी व्यक्ती जर आपल्या जीवनातून गेली तर ते नुकसान न भरून येणारं आहे. अमोल बापू यांनी सगळ्यांनी बऱ्याच जणांनी बघितलं की जवळचं कुरीन कुणी मित्र परिवारापैकी नातेवाईपैकी या कोविडमध्ये दगावलेला आहे, ही परिस्थिती आपल्यावर येईल आणि आपल्यातलं कोणतर जाईल याची वाट कुणीही पाहू नका. लसीकरणाबद्दल कुठली अफवा पसरू बी नका आणि ऐकून बी घेऊ नका. सगळ्यांनी लसीकरण कंपल्सरी करून घ्या, सगळ्यांनी कंपल्सरी मास्क वापरा आणि शासनाच्या किंवा आपल्या सगळ्यांच्या अशा छोट्या छोट्या उपक्रमामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवा अशी अपेक्षा बाळगतो. काळाची गरज आहे, कोरोना संपला असं समजून लोकांची भीती कमी झालेली आहे. मित्रांनो, कोरोना संपलेला नाही आहे, तुम्हाला सुरक्षितता बाळगणं, सुरक्षित अंतर ठेवणं, अजूनही आपल्या सुरक्षेसाठी मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे आणि गेल्या 2 वर्षापासून या कोरोना महामारीचा संसर्ग जो वाढतोय त्याला आळा घालण्यासाठी या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री यांनी जी आदर्श नियमावली, जी आचारसंहिता घालून दिली त्याचं पालन माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, माननीय महापालिकेचे आयुक्त साहेब हे काटेकोरपणे करतायत आणि त्या सर्व नियमाचं काटेकोर पालन
सर्वात प्रथम जर सुरू केला असेल तर ते थोरला मंगळवेढा दानवेने केलं. गेल्या 2 वर्षापासून मिरवणूक नाही आहे, गाजा वाजा बँड वाद्य काहीही नाही आहे. सामाजिक उपक्रम म्हणून गेल्या वेळेला चित्रकला परीक्षा घेतल्या, रक्तदान घेतलं, यावेळेला रक्तदान घेतलं, वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेतली आणि गेल्या 3 दिवसापासून या थोरला मंगळवेढा तालीम हे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण करत आहेत.